नमस्कार, तारांगणमध्ये आपलं खूप सारं स्वागत. रसिको, गेल्या 20 दिवसापासून जो चित्रपट गाजतोय बाई पण भारी देवा, त्याच्या लेखिका वैशाली नाईक आज आपल्याबरोबर आहेत. वैशाली जी, तारांगणमध्ये तुमचं खूप सारं स्वागत. गेल्या महिन्याभरात मी सगळ्या स्टारकास्टशी भेटलोय, सगळ्यांशी बोललोय, फक्त जो चित्रपटाचा लेखक असतो तो राहिला होता, तेव्हा मला आज खूप आनंद होतोय की तुमच्याशी बोलताना. आणि आत्ताच इथं जाहीर झालं की जवळपास 57 कोटीचा बिझनेस केला या चित्रपटानं. काय फिलिंग आहे तुमच्या मनात आत्ता? मला आता एक खरंही बिलीव नाही होत आहे की एवढा प्रतिसाद मिळाला आहे. ही एक छोटी गोष्ट होती जी मी माझ्या आईसाठी लिहिलेली आणि आता ती सर्वांच्या आईसाठी झाली आहे, सर्वांच्या बहिणी मावशी सर्वांसाठी झाली आहे. आणि ज्यावेळी मला मेसेजेस येतात, इंस्टाग्रामवर लोक लिहून पाठवतात की हे सर्व कॅरेक्टर्स त्यांच्या घरातले आहेत, तेव्हा मला कुठे ना कुठे बरं वाटतं. आणि ते त्यांच्या प्रॉब्लेम्सशी रिलेट करतात आणि मला त्याबद्दल सांगतात की आम्हाला आमच्याबद्दल आमच्याबरोबर पण हे झालेलं आणि असं झालं किंवा तसं झालं. त्यावेळी मला कुठे ना कुठे सिनेमाची जी एक विक्ट्री असते ते कुठे ना कुठेतरी वाटतं. साधारण स्क्रिप्ट तुम्ही कधी लिहिलेली आहेत, किती वर्षापूर्वी? ही मी 2018 माझी आई जेव्हा रिटायर झालेली त्यावेळी लिहिलेली मी. आणि मग पॅन्डेमिक आला आणि त्याच्यामुळे होऊ नये शकत. पण ही गोष्ट केदार शिंदेकडेच घेऊन जावी असं तुम्हाला का वाट? कारण का लहानपणापासून मी केदार शिंदेंची फॅन राहिले आहे. मला गंगाधर टिपरे ही फार आवडायची सिरियल आणि त्यावेळी मी डिरेक्टर कोण आहे हे नाव बघितलेलं स्पेशली. आणि मला एकदा वाटलेलं की एकदा कधीतरी भेटायला मिळेल पण त्यामुळे. आणि ऑल्सो त्यावेळी मी हिंदी सिरियल करत होते आणि ते पण करत होते, तर त्यावेळी माझी ती एक भेट झाली आणि मला वाटलं की ह्यानाच मी सांगू शकतो. आता फिल्म तुम्ही लिहिल्यानंतर जी पडद्यावर आली तो बघण्याचा आनंद कसा होता? तुम्ही जशी लिहिली होती तशी उतरली आहे ती पडद्यावर? हो, नक्कीच उतरली आहे. आणि स्पेशली कास्ट जे 6 जणी आहेत त्या लोकांनी जेवढं ॲड केलं आहे त्याच्यामध्ये, त्यामुळे ती जी बनली आहे ती त्यामुळे बनली आहे. आणि आता रिॲक्शन कशा येत आहेत गेल्या 20 दिवसात तुमच्याकडे? जसं मी मगाशी पण सांगितलं स्टेजवर की माझी भाजीवाली, माझी जी हाऊस हेल्प आहे, त्यांना आत्ता वाटत आहे की दीदी कुछ कर रही है. त्याच्या अगोदर त्यांना वाटायचं दीदी को काम नाही है, कारण का रायटर घरातच बसून लिहित असतो. पण ह्या पिक्चरमध्ये कुठे ना कुठे या सर्वांना असा एक स्वतःचा पिक्चर वाटतो आहे. आणि वैशालीजी, मला तुमचं अभिनंदन ह्याच्यासाठी करायचं आहे की हा चित्रपट रिलीज होईपर्यंत तुमचं नाव कोणाला फारसं माहिती नव्हतं, पण त्याच्या आधी तुम्ही हिंदी इंडस्ट्रीत काम करताय, थोडं स्वतःबद्दलही सांगा की तुम्ही ह्याच्या आधी काय काय केलं आहे. त्याच्या अगोदर मी हे सांगू इच्छिते की रायटरला स्पेशली फिल्ममध्ये नाव मिळणं किंवा नाव मिळणं किंवा लोकांना माहिती पण पडणं की हा रायटर आहे फार कमी होतं. टेलिव्हिजनमध्ये होतं, कारण का टेलिव्हिजन रायटरचं माध्यम आहे, पण फिल्ममध्ये रायटरला एवढं मान मिळणं किंवा डिरेक्टरनी प्रोड्युसर्सनी त्याला पुढे बॅकिंग देणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला ह्या फिल्ममधूनच ते मिळालं आहे, तर त्याच्याबद्दल मी नक्की सांगेन की दॅट आय एम व्हेरी व्हेरी हॅपी. मी जो प्रश्न तुम्हाला विचारला होता हिंदी इंडस्ट्रीतल्या तुमच्या कामाबद्दल सांगा, कारण त्याच्याबद्दल कुणाला फारशी माहिती नाही आहे. मी माझं काम ॲज अ रायटर, मी स्वतः CS LLB आहे, लॉयर आहे मी. आणि मग ते सर्व सोडून मग मी ह्याच्यात आले आणि मग मी हिंदी मालिकेतून सुरुवात केली. दिया और बाती हमी माझी ॲज अ असिस्टंट पहिली होती आणि आता त्यानंतर बॅरिस्टर बाबू, ये उन दिनों की बात है, सध्या मी ये रिश्ता क्या कहलाता है लिहिते, तर तो तसा प्रवास. आत्ताच निखिल सानेने डिक्लेअर केलं की ही नंबर 2 वर आलेली आहे फिल्म आणि आता नंबर 1च्या दिशेने वाटचाल होतीये, अशा फिल्मचा लेखक होणं कधी स्वप्न पाहिलं होतं असं? असं स्वप्न नाही पाहिलेलं, पण मला लक्षात आहे सायराट जेव्हा मी बघितलेला आणि इवन नटरंग बघितलेला, नटरंगचं तिकीट तर मी ब्लॅकमध्ये घेतलेलं. आणि मग मला वाटायचं की हे जे मराठी सिनेमाज आहेत आणि जे त्यांनी केलं आहे त्या काळात असं कधी होऊ शकतं का. तर मग जेव्हा आता बाई पण
त्या मार्गावर आहे किंवा तसा एक जो क्रेज झाला आहे या फिल्मचा त्याबद्दल फार आनंद. मी तुमची नंतर सविस्तर मुलाखत करणारच आहे, फक्त या छोटे गाणी मुलाखतीतला शेवटचा प्रश्न, व्हॉट नेक्स्ट? त्याचंच उत्तर नाही आहे माझ्याकडे. तर आज तर मी एन्जॉय करते आहे, उद्या विचार करीन. खूप छान, तुम्ही एन्जॉय करावा कारण तसं तुम्ही डिझर्वही करता. तर तुम्हाला तारांगणतर्फे आणि माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि अशाच चांगल्या चांगल्या कलाकृती भविष्यातही तुमच्याकडून येऊ दे. थँक्यू सो मच. थँक्यू.